स्वागत आहे. सकाळची पूजा वगैरे सर्व माझा आवरलेला आहे आणि आज आहे भावाचा उपवास किंवा नागोबाचा उपवासही बऱ्याच ठिकाणी याला बोलतात. उद्या नागपंचमी आहे तर त्याच्या आदल्या दिवशी हा उपवास असतो. पूर्ण दिवसभर आपल्याला हा उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. उपवासामध्ये आपण साबुदाण्याची खिचडी किंवा भगर वगैरे असं खातो. तर उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार पण आहे प्लस नागपंचमी पण आहे. आजही दिवसभर उपवास आणि उद्याचाही उपवास असणार आहे. तर जो नागोबाचा उपवास किंवा भावाचा उपवास ठेवलेला आहे तो डायरेक्ट आता सोमवारी संध्याकाळी सुटणार आहे. त्या दिवशी भावाचा उपवास असतो ना त्या दिवशी आमच्याकडे ना वारुळाची पूजा करण्यासाठी जातात. म्हणजे गावाकडे अशी पद्धत आहे. इथं आपण शहर ठिकाणी राहतो तिथं आपल्याला वारुळ वगैरे नाही भेटत. पण आमच्या गावाकडे ना आम्ही ज्या दिवशी नागपंचमी असायची ना त्याच्या एक दिवस आदल्या दिवशी ना ताट वगैरे करायचो पूजेचं. त्यामध्ये कापसाची वस्त्र असायची, लाह्या, त्याचबरोबर काहीतरी एक पीठ असायचं, परत हरभरा डाळ वगैरे हे असं देवासाठी वाती वगैरे म्हणजे दिवा वगैरे, त्याचबरोबर दूध, पाणी, साखर हे सर्व सामान घ्यायचो. आघाड्याचं झाड वगैरे हे सर्व त्या ताटामध्ये ठेवायचो आणि मग जायचो वारुळाची पूजा करण्यासाठी. तिथे एक धागा असं म्हणजे धागा घेऊन जायचो घरून आणि तिथं तो हळद वगैरे लावून कुंकू लावून पिवळा केला जायचा, तो तिथंच ठेवायचा. आणि पूजा करून घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जाऊन तो घेऊन यायचा पंचमीच्या दिवशी आणि मग तो हातामध्ये बांधतात. तर अशी गावाकडे पद्धत आहे. तर इथं तर काही शहर ठिकाणी वारूळ वगैरे भेटत नाही. जे आहे ते आहे म्हणजे मी महादेवाच्या मंदिरातच जाते कारण वारूळ काही इथं भेटतच नाही, शक्यतो नाहीच भेटत. कुठं वारूळ शोधणार गावाकडे? आपल्या तिकडे ना भरपूर वारूळ असतात, इकडे नाही शहर ठिकाणी भेटत. तर आता माझ्याकडे सध्याला ना कापूस नाही आहे. यावर्षी मी गावाकडून येताना कापूस घेऊन नाही आले. ते यांना मी सांगितलेलं आहे कापूस घेऊन या. माझ्याकडे जे आहे ना रेडीमेडच्या वाती असतात ना ते आहेत. तर मग हे कापूस घेऊन येतील तर त्यापासून ना मग मी ते कापसाचे जे वस्त्र असतात ना ती बनवेल आणि जे पूजेचं सर्व ताट आहे देवाचं ते ताट तयार करेल आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. तरी पण मी यांना ना सांगून ठेवलेलं आहे की जर एखादं वारूळ वगैरे दिसलं कुठं तर पहा म्हणजे आपण तिथं पूजा करू. कारण ना आजच्या दिवशी शक्यतो ना वारुळाच्याच पूजेचा जास्त करून मान असतो. पण जर नसेलच वारूळ तर मग माझी आई बोलली होती की महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तू पूजा कर. असंही मी दरवर्षी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच पूजा करते कारण वारूळ ना शक्यतो आपल्याला नाहीच भेटत इथं. तर चला आता झालेली आहे पूजा वगैरे आणि त्यानंतर मग हे येतील तर मग कापसाच्या वाती वगैरे मी बनवेल आणि त्यानंतर जाणार आहे मंदिरामध्ये. तर आता हे जे टायमिंग आहे ना ते आहे दुपारनंतरचं. जवळपास 1:15 ते 1:30 वाजलेला होता. हे घरी आलेले होते जेवणासाठी आणि ते येताना ना कापूस वगैरे घेऊन आलते. तर मग त्या कापसापासून मी इथं अशा पद्धतीने वस्त्र वगैरे बनवलेले आहेत. वारूळ नाही मिळालं तर मग मी आता महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. आता ही जी पद्धत आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असू शकते. तर आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी इथं शेअर केलेली आहे. तर 5 जे अस्त्र असतात ना ती मी इथं तयार करून घेतलेली आहेत पहा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून ना आपल्याला एक माळ बनवून घ्यायची आहे याच कापसापासून. तर कापूस जो आहे तो मी लांब दोरीमध्ये काढून घेतला आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी ॲड करून हळद आणि कुंकू मिक्स केलं आहे आणि ते ना अशा पद्धतीने तुम्ही ते पाहू शकतात. ही जी वात घेतलेली आहे ना त्याला अशा पद्धतीने मी लावून घेत आहे म्हणजे त्याच्या गाठी गाठी अशा बनवून घेणार आहे म्हणजे ती आपली माळ तयार होईल. आणि हे सर्व आपल्याला वारुळावरती वाहायचं असतं. पण नसेल वारूळ तर महादेवाच्या मंदिरामध्ये वाहिलं तरीही काही हरकत नाही कारण शहर ठिकाणी आपल्याला सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत नाहीत. तर पाहू शकता तुम्ही इथं ही माळ किती सुंदर तयार झालेली आहे. तर अशी एक मी माळ बनवून घेतलेली आहे. तर इथे जी वस्त्र आणि माळ होती ना ती एका छोट्या डब्यामध्ये मी घेऊन ठेवलेलं आहे कारण नाहीतर ना हवेमध्ये उडून जाईल. आणि जी वात घेतलेली आहे ती पण यामध्ये ठेवलेली आहे. त्याचबरोबर हळदी कुंकू, भस्म,
साखर, तांदूळ, अगरबत्ती, काळ्याची पेटी, देवासाठी फुले, आज सफेद फुलं नाही भेटली तर जी होती तीच घेतलेली आहेत. बेलपत्र यांना सांगितलं पण त्यांनी काय आणलं नाही म्हणजे ते विसरले, ते घेतलेलं आहे. आता इथं माझी डाळ आणि पीठ घ्यायचं विसरलं. आणि लाह्याही लागतात आपल्याला, लाह्यांचाही इथे खूप मान आहे पण लाह्या कुठं भेटतात काही माहिती नाही आणि यांनाही त्या मिळाल्या नाहीत तर मग नाही आणलेल्या. आणि दोरा, हातामध्ये बांधण्यासाठी दोरा लागतो आपल्याला, तर तो घ्यायचा आहे. तर मी निघालेले आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. वारुळ शहर ठिकाणी भेटत नाही, गावाकडे ना वारुळ असतात तर सर्वजण वारुळाची पूजा करण्यासाठी जातात आजच्या दिवशी. काय माऊ? पण इथं शहर ठिकाणी तर म्हणजे आम्ही बिल्डिंगच्या खाली तर तिथं जवळपास भरपूर वारुळ शोधले पण कुठंही वारुळ नाही मिळालं. तर मग आता मी ताट वगैरे तयार केलं आहे आणि चाललेले आहे महादेवाच्या मंदिरामध्येच पूजा करणार आहे. माझी आई बोलली की वारुळ जर नसेल तिथं तर मग महादेवाच्या मंदिरामध्येही जाऊन पूजा कर. दोरा घ्यायचा राहिला आमच्यात ना, म्हणजे जो आपला साधा दोरा असतो ना ते वारुळाजवळ घेऊन जातात, तिथं पूजा वगैरे करतात. आणि सर्व पूजा जेव्हा करून होते ना तेव्हा जो व्हाईट कलरचा धागा असतो ना तो हळदी कुंकू लावून पिवळा केला जातो आणि मग तो सर्वांच्या हातामध्ये बांधला जातो. धागा घेतलेला आहे. चला, अजून काही विसरलं असेल तर आता काय माहिती. चल बेटी आतमध्ये, चल आतमध्ये चला. तर इथे यांनी आम्हाला मंदिराजवळ आणून सोडलं आणि त्यांना उशीर होत होता म्हणून ते लगेच निघून गेले. आणि माऊला खूप आवडतं देवाला पाणी वगैरे घालायला, तर दूध पाणी वगैरे मी सर्व घरूनच घेऊन आलेले होते. जेव्हाही आपण एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये जातो ना तर शक्यतो पाणी आपल्या घरचंच घेऊन जायचं असतं. तर मी बॉटल भरून आणलेली होती, तांब्या रिकामाच आणलेला होता तुम्ही पाहिला असेल. आणि बॉटल जी होती ना ती राजवीरच्या हातामध्ये होती, तर मी पाणी घरूनच घेऊन आलेली होते. तर आता त्याच्यामध्ये थोडंसं दूध वगैरे मिक्स करून ना माऊला दिलेलं आहे, त्यानंतर राजवीरला दिलं आणि दोघांकडूनही मी इथं पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मीही देवाला पाणी, जल वगैरे, दूध सर्व अर्पण करून घेतलेलं आहे. तर इथे देवाची पूजा वगैरे सर्व व्यवस्थित करून झालेलं आहे. दुपारच्या वेळेस आम्ही आलेलो होतो, जवळपास 2 वाजलेले होते मंदिरामध्ये पोहोचलो तेव्हा. तर अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती, उशीर झालेला होता मंदिरामध्ये येण्यासाठी. खरं तर सकाळीच येऊन पूजा करायला पाहिजे पण वस्त्र करायला कापूस वगैरे नव्हता त्यामुळे मला उशीर झाला. पण त्याचा एक फायदाही असा झाला की आपल्याला जी आपली पूजा आहे ना ती एकदम मनमोकळेपणाने व्यवस्थित एका जागेवर बसून करून घेता आली. जेव्हा गर्दी असते मंदिरामध्ये जास्त ना तर आपल्याला अजिबात पूजा वगैरे व्यवस्थित करून घेता येत नाही. खूप गर्दी असल्यानंतर घाईघाईत आपल्याला देवाची पूजा वगैरे करावी लागते. तर उशिरा मंदिरामध्ये जाण्याचा हाही एक फायदा आहे की आपल्याला आरामात एक चित्ताने आनंदाने व्यवस्थित देवाची पूजा वगैरे करून घेता येते. त्यानंतर नाही तर घरून जो दोरा मी घेऊन आलेले होते त्याला थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावलं, थोडं पाणी ॲड केलं आणि ते त्याला लावून घेतलेलं आहे. अगदी 5 मिनटं हा जो दोरा आहे तो मी इथं महादेवाच्या पिंडीवरती ठेवला आणि त्यानंतर उचलून लगेच घेऊन गेलो घरी. ज्या म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू नाही शकत कारण इथं भरपूर लोक येतात आणि महादेवाच्या पिंडीचा म्हणजे अभिषेक वगैरे करतात ना तर तेव्हा ते सर्व धुवून जातं, तर त्यामध्ये दोराही वाहून गेला असता त्यामुळे मग मी तो थोड्या वेळ ठेवला आणि लगेच उचलून घेतला. सरळ चल, सरळ चल.
आहोत आम्ही मंदिरामध्ये जाऊन घरी, आणि हे यांनी आम्हाला मंदिरामध्ये सोडलं आणि ते तसेच गेलेले आहेत, त्यांना उशीर होत होता म्हणून. माऊ चाल, धागा आणलेला आहे मी हळदी आणि कुंकवामध्ये हे करून मिक्स करून कलर करून. तर आता हा जो धागा आहे ना तो हातामध्ये बांधते सर्वांच्या. माऊ चाल, आणि जेव्हा संध्याकाळी मग हे येतील तर मग यांना संध्याकाळी बांधेल मी. पूजा पाठ वगैरे करून झालेला आहे आणि आता दुपारच्या जेवणासाठी ना माझ्यासाठी मी इथं साबुदाणा खिचडी आहे ती बनवणार आहे, आणि बाकीच्यांसाठी मी गवार आणि बटाट्याची जी मिक्स भाजी आहे ना ती बनवली होती, चपाती बनवली होती, पण त्याची रेसिपी वगैरे मी काही नाही शूट केलं, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होतो परत. आणि जे महत्त्वाचं आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर खिचडी बनवताना सुरुवातीला ना कढाईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं, बटाट्याचे बारीक फोडी करून घेतलेल्या होत्या तर ते ॲड केल्या, थोडंसं ना चिमूटभर मीठ ॲड केलं आणि 2-3 मिनटं बटाटा या तेलामध्ये फ्राय करून घेतला. हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत खिचडीसोबत खाण्यासाठी छान लागतात, आणि बटाटा व्यवस्थित परतला, थोड्याशा मिरच्याही तळून झाल्या, त्यानंतर हिरवी मिरची जी मिक्सरवरती बारीक करून घेतली होती ती ॲड केली या बटाट्यामध्ये, मिक्स करून घेतली आणि त्यानंतर थोड्या वेळ परतल्यावर साबुदाणा मी सकाळीच भिजवून ठेवलेला होता तर तो ॲड केला, आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तोही ॲड केला, मिक्स केलं आणि पुन्हा चवीनुसार वरतून मीठ ॲड केलेलं आहे. हे सर्व मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून ना थोड्या वेळ असंच ठेवून देणार आहे, 2 मिनटं एकदम मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होतं साबुदाणा खूप छान फुलतो. गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची, जर हाय ठेवली तर जळण्याची शक्यता असते. आणि 2 मिनटानंतर इथं झाकण काढलेलं आहे, पाहू शकतात साबुदाणा छान असा फुललेला आहे. त्यानंतर पुन्हा गॅस थोडासा वाढवून ना मी अशा पद्धतीने 2-3 मिनटं साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे, झालेली आहे साबुदाणा खिचडी बनवून रेडी. आणि त्यानंतर सर्वात अगोदर मी इथं देवाला नैवेद्य दाखवून घेतला, त्यानंतर आम्हा सर्वांसाठी घेतलेले आहे. मुलांनाही खिचडी खायला ना खूप आवडते त्यामुळे थोडीशी जास्त बनवलेली आहे. दही आहे, काकडी आहे, त्याचबरोबर तळलेली मिरची आणि साबुदाणा खिचडी. तर मला ना गरम गरम साबुदाणा खिचडी, त्यासोबत तळलेली मिरची आणि थंड थंड दही हे कॉम्बिनेशन ना खाण्यासाठी फार आवडतं. आणि आता मी मुलांना खिचडी दिली आणि मीही बसलेले त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी. एका ताईने ना मला खूप वेळा कमेंट करून विचारलं की तुम्ही जे व्हिडिओला संगीत वगैरे लावता तर ते कुठून लावतात, कशा पद्धतीने डाउनलोड वगैरे करून घेतात, त्याची लिंक असेल तर पाठवा. खूप सारे प्रश्न त्यांनी मला म्हणजे कमेंटद्वारे पाठवलेले, तर मी ते कुठून डाउनलोड करते, कसं काय घेते वगैरे ते तुम्हाला मी आता डायरेक्ट मोबाईलमध्ये दाखवून देते, कारण प्रत्येक गोष्ट ना आपल्याला कमेंटमध्ये मेन्शन करणं नाही जमत. मी त्यांच्या प्रश्नाचे खूप सारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जसं उत्तर हवं आहे तसं नाही मिळालेलं बहुतेक त्यांना, त्यामुळे ना आता मी सगळे जे उत्तर आहेत ना आपल्याला कमेंटमध्ये लिहिता येत नाहीत. किंवा काही आता ते जे संगीत वगैरे आहे त्याची कुठली लिंक वगैरे नाही की मी ते तुम्हाला शेअर करू शकेल, तर ते जे संगीत आहे किंवा धून आहे ती आपल्याला डाउनलोड करून घ्यावी लागते. ज्या ॲपमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असतो ना तिथूनच आपल्याला ती डाउनलोड करून घ्यावी लागते. तर मी कशा पद्धतीने डाउनलोड वगैरे करते ते तुम्हाला मी आता थोडक्यात दाखवून देते. तर जेव्हा आपण काइन मास्टर हे ॲप ओपन करतो तर तिथं क्रिएट म्हणून येतं. क्रिएटवर गेल्यानंतर आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये पोहोचतो. कॅमेऱ्यामधून आपल्याला जो आपल्याला व्हिडिओ हवा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा, इथून बॅक जायचं आणि जो व्हिडिओ आहे तो इथं ऑलरेडी आलेला असतो. मग त्यानंतर त्या व्हिडिओला आपल्याला संगीत लावायचं आहे तर आपण इथं ऑडिओमध्ये जातो, पण ऑडिओमध्ये गेल्यानंतर तिथं संगीत नसतं कारण आपण डाउनलोडच केलेलं नसतं. तर सर्वात अगोदर आपल्याला तुम्हाला हे छोटंसं घरासारखं जे चिन्ह दिसत आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही इथे पाहू शकतात संगीताचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर खूप सारे जे संगीत आहेत किंवा व्हिडिओज वगैरे आहेत म्युझिक आहेत ते इथं येऊन जातात. यामध्ये ना
खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे म्युझिक आहेत ते आहेत, तुम्ही ते पाहू शकता. चिल्ड्रन, सिनेमॅस्टिक, क्लासिक, डान्स, ईडीएम्स, इलेक्ट्रॉनिक, हिपहॉप असे वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक आहेत. तर आपल्याला कोणत्या पद्धतीचं म्युझिक पाहिजे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर त्या पद्धतीचं म्युझिक इथं अवेलेबल होतं. तर मी इथं चिल्ड्रनवर क्लिक केल्यानंतर लहान मुलांच्या व्हिडिओला लावण्यासाठीचं जे म्युझिक आहे ते इथं आलेलं आहे. त्यानंतर इथं थीम म्हणून आहे पहा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या थीम्स आहेत त्या तुम्हाला इथे मिळून जातील. त्यानंतर हे रॉक म्युझिक आहे, यामध्ये ना पार्टी वेअर वगैरे म्युझिक असतं. आणि हे आहे वर्ल्ड म्युझिक. तर यावरती क्लिक केल्यानंतर इथेही खूप छान छान जे म्युझिक आहे ना ते आपल्याला मिळून जातं. तर जे म्युझिक आपल्याला हवं आहे त्याच्या समोरच्याच बाजूला इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे पहा, तिथून डाउनलोड केलं की लगेच ते डाउनलोड होतं. आणि मग आपल्याला बॅक जायचं आहे आणि नंतर आपल्याला जायचं आहे आपल्या ऑडिओमध्ये. तर आता हे जे म्युझिक आपण डाउनलोड केलं ते ऑडिओमध्ये आलेलं आहे, तुम्हाला इथे मी दाखवून देते. पहा हे म्युझिक इथं ऑलरेडी आलेलं आहे. त्यानंतर आता हा जो प्लसचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं, म्हणजे ज्या व्हिडिओला आपल्याला म्युझिक लावायचं आहे तिथं ते म्युझिक आपोआप येऊन जातं. आणि त्यानंतर बॅक जायचं आहे. तर खूप सोपं आहे व्हिडिओला म्युझिक लावणं. आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी मी आशा करते. तरीही जर एखादा काही प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून विचारू शकतात. मी त्याचं नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता या व्हिडिओचाही मी इथे एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.